शिरोर तालुक्यातील तांदळी येथील 75 वर्ष वयाच्या शिक्षणप्रेमी आजींनी येथील माळवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी स्वमालकीची जागा देऊन शिक्षणासाठी मदतीचा हात दिलाय। आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडीवरची जी शाळा होती त्या शाळेला थोडी जागेची कमतरता होती। यापूर्वी शाळेला जागा दानशूर व्यक्तीने दिलेली होती, परंतु ती जागा अपुरी पडत असल्यामुळे आणि हा प्रश्न अतिशय ज्वलंत असल्यामुळे आमच्या आईच्या नावावर असलेली 6 गुंठे जागा आपण त्या शाळेसाठी विनामोबदला बक्षीसपत्र करून दिलेली आहे। आणि ही जागा बक्षीस करून देण्याच्या पाठीमागं यापूर्वी आमचे चुलते कैलासवासी केशव पांडुरंग दादे यांनी हायस्कूलसाठी आणि मराठी शाळेसाठी असे दोन्ही मिळून 2 एकर जागा शाळेला बक्षीसपत्र करून दिलेली होती। आणि त्यांचा आदर्श किंवा त्यांचा जो सामाजिक कार्याचा वसा आहे तो वसा चालू ठेवण्यासाठी आपण देखील ह्या प्राथमिक शाळेसाठी 6 गुंठे जागा बक्षीसपत्र करून दिलेली आहे। आणि या ज्ञानमंदिरामध्ये उद्या जे विद्यार्थी शिक्षण घेऊन त्यामध्ये घडणार आहेत, एक पिढी उद्या आपल्या देशाचे आदर्श नागरिक करण्याचं काम या शाळेमध्ये होणार आहे। आणि शिक्षणासारखं पवित्र कार्य दुसरं कुठलंही नाही ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही आमच्या कुटुंबियांनी सर्व आमच्या बंधूंनी हा निर्णय घेतलेला आहे। आणि त्या दृष्टीने आपण हे बक्षीसपत्र करून दिलेलं आहे। एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवलेला आहे। धन्यवाद। आज या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा माळवाडी ज्या ठिकाणी शाळेचे वर्ग खोल्यांसाठी जागेची तशी कमतरता होती, आमच्या पंचायत समितीचे तांदळीचे सन्माननीय सदस्य गदादे साहेबांनी सदस्य झाल्यापासून अनेक चांगली कामं केलेली आहेत। यामध्ये त्यांनी प्राथमिक शाळांच्या जागा असोत किंवा शेतकऱ्यांच्या जमिनीचे जे शारपड जमिनी आहेत त्या संदर्भातली कामे असोत, बरीचशी कामं त्यांनी मार्गी लावली आहेत। आज या ठिकाणी माळवाडी शाळेसाठी सौ अंजना गदादे ह्या आजींनी 6 गुंठ जागा देऊन शाळेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीची इमारत पुढील काळामध्ये उभा करण्यासाठी योगदान दिलेलं आहे। आजींचं मी पंचायत समितीच्या वतीने हार्दिक असं आभार मानतो। अशाच पद्धतीची चांगली कामं या पुढील काळामध्ये सुद्धा तांदळी भागामध्ये व्हावीत अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। शिरोर तालुक्यातील माळवाडी प्राथमिक शाळेसाठी अंजनाबाई पोपटराव गदादे यांनी स्वखर्चाने आपली जमीन बक्षीसपत्र करून विनामूल्य 6 गुंठे जमीन या शाळेसाठी दिली आहे। माळवाडी शाळा इमारतीसाठी येत असलेली जागेची अडचण लक्षात घेत आजींनी आपल्या मालकीची 6 गुंठे जमीन या शाळेसाठी काल स्वतः शिरोर रजिस्ट्रार कार्यालयात येऊन स्वखर्चाने बक्षीसपत्र करून शाळेचे केंद्र प्रमुख मुख्याध्यापक यांच्या ताब्यात हे दस्तऐवज शिरोरचे तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी संदीप चटार व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या ताब्यात दिले। गेल्या वर्षी तांदळी केंद्राचा चारित घेतल्यापासून माझे प्रयत्न चालू होते की या शाळेसाठी जागा कमी पडत होती आणि कुठंतरी नवीन ठिकाणी जागा शोधायचा प्रयत्न चालू होता। या आजींनी तो प्रयत्नाला आमच्या फळ आलं आणि या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्व सौ अंजनाबाई पोपटराव गदादे यांनी आपल्या शाळेला 6 गुंठे जागा बक्षीसपत्र म्हणून आज दिलेली आहे। आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न गंभीर होता, जागा नव्हती, परंतु आपले माननीय श्री पंचायत समिती सदस्य राजेंद्रप्पा गदादे यांच्या मातोश्री अंजनाबाई गदादे यांनी या ठिकाणी 6 गुंठ आपल्या माळवाडी शाळेला जागा दिली आणि हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला आहे। आणि भविष्यात या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही सर्व पालक मिळून या ठिकाणी सुंदर असं ज्ञान मंदिर अशी वास्तू उभारणार आहोत आणि या ठिकाणी ज्ञानदानाचं काम त्या ठिकाणी होणार आहे। तरी या सर्व दानशूर व्यक्तींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद। मुलांना शिक्षणासाठी चांगली इमारत व शाळेसाठी प्रशस्त जागा व्हावी या उदात्त हेतूने गदादे आजींनी दिलेल्या या योगदानाचे शिरूर तालुका व परिसरातून कौतुक होत आहे। शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र गदादे, त्यांचे बंधू संजय गदादे, विजय पोपटराव गदादे यांच्या त्या आजी मातोश्री होत। यावेळी तांदळीचे शाळा व्यवस्थापन समितीचे विठ्ठलराव गदादे, अनेक ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटी संचालक, केंद्र प्रमुख फराटे गुरुजी व इतर मान्यवर उपस्थित होते। सुभाष शेटे, समाजशील न्यूज, शिरूर, पुणे।